नमस्कार मित्रांनो, माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आमच्या भोके गावातून स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं शेतीच्या आपल्या, की आपण पेरणी केली होती म्हणजे 2 हफ्ते आधी. मागे बघतोय बऱ्याच ठिकाणी लावणी झाली आणि आम्ही दाड ओढतोय ॲक्च्युली. पण थोडक्यात बघूया, जर गेल्या वर्षी तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितला तर पुन्हा एकदा रिपीटेड तुम्हाला दाखवतो की दाड कशी ओढतात. आणि तिथे दाड ओढल्यानंतर आम्ही ते चिखल करून, म्हणजे कुदळीने चिखल करून लावणी सुरू करणार आहोत. आणि बघा, पावसाचं पण आगमन झालेलं आहे. सुंदर असं सगळं हिरवंगार तुम्ही बघू शकता इथे. त्याच्यावर अण्णा पण आहेत. दाड ओढतोय, दाड ओढतोय. बघा काकी दाड ओढते. सकाळपासून आम्ही एवढे ओढून झाले. आणि मित्रांनो, ही आहे ना, ही वरी आहे ज्याचं आपण बोलतो ना आंबील बनवतात ना. हा, मग आता ही पण काढून आहे ना इथे बांधायच्या साईडला लावणार ना. अच्छा, मित्रांनो तुम्हाला माहित असेल वरी म्हणजे त्याचा आंबील करतो आपण. बघा, आता इथे आम्ही चिखल करायला घेतोय कुदळीने. तुम्ही पण या, मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मधून पाहिलं असेल आपण कुदळीने चिखल केलं होतं. तर आता परत सुरुवात करू, तर भेटू आपण थोड्याच वेळात. हा बघा, त्याला चिखल करून झाला आमचा. आणि आता तो तिकडे दाड ओढली हा, की तो त्याला आपण चिखल करायला घेऊ आणि मग इथे लावायला सुरुवात करू. इथे इथे आणि त्या दळात काय नाव आहे खताचं? मी काय, युरिया. अच्छा, हे बघा मित्रांनो, खत आहे युरियाचा. तर कधी आपण लावल्यानंतर टाकणार आहे? चिखल झाल्यावर टाकणार. काका, चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला या. तर या मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यात मस्त असं गावाकडचा कोरा चहा पितोय. या बिस्किट खायला. काकी थँक्यू. पुढे पुढे असं चिखल करत यायचं आणि तिथे मग लावायला सुरू. बघा मित्रांनो, ही दाड आहे. त्या दाढीला आपण जे मूठ बांधतो, म्हणजे गाड बांधतो याला मूठ बोलतात. आणि अच्छा, हे जे पाला म्हणजे खालचं जे मूळ आहे ना, तिकडे फक्त तुम्हाला माती दिसत असेल जास्त. अच्छा, हे बघा, म्हणजे बेसिकली हे माती आहे ना, ती आपल्याला साफ करायची आणि त्यानंतर बघा असं त्याच्यामुळे काय होतं. अच्छा, माती असली की नाही एवढी पसरत काय. मग ठीक आहे, आपण याचं धुवून घेऊया पाण्यामध्ये. चला, एवढी बाकी आहेत धुवायची आणि ही धुवून झाले तर आपण ही फटाफट धुवून घेऊया. किती आणू?
तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 11:30 आणि आपला एक दला लावून झाला आहे आणि आता मी आलो आहे सचिनदाराच्या दल्यामध्ये. तुम्ही नमनाची व्हिडिओ बघितली असेल, त्याच्यामध्ये शंकराचं कॅरेक्टर आणि पेंद्याचं कॅरेक्टर करतो. इकडे तर चेहरा दाखव तुझा. अरे हा बघा सचिन दादा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी आलो काल रात्री. हाय, 3 दिवस आहे. चला मित्रांनो, आता आपण पुन्हा जाऊया आपण दल्यात. तुम्ही बघितलं म्हणजे गेल्या वर्षी पण बघितलं होतं तुम्ही की मशीनने कसं नांगरणी करतो. तर आता पुन्हा एकदा आपण आलो आहे, एक दला लावून झाला आपला, दुसऱ्या दल्यात चिखल करून तो दला पण लावून घेऊ. पावसाने तर काय हजेरी तर नावच नाही घेत, फक्त वातावरण करून जातो आहे, पण पडत तर काहीच नाही. आता पण 2-2 मिनिटांनी पडतो आहे, परत ऊन येतं आहे, काय चाललं आहे वातावरणाचं काय आम्ही. मित्रांनो, हा मग अशी आपण दल्याला चिखल केलं आणि आता लावून झालंय आणि आता तिकडे चिखल करून तिकडे लावू. आणि हा तर काही याचं नाव नाही, फक्त काले ढग केले. मित्रांनो, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर आपण सर्वात आधी दाढ ओढली, दाढ धुवून घेतली, त्यानंतर आपण चिखल केलं एका दल्यात आणि तो एक दला लावून घेतला आपण. आणि त्यानंतर जो सेकंड दला होता ना, तिथे पण चिखल केली आणि तो पण दला लावून घेतलेला आहे. आणि उद्या आपण जाणार आहोत देवतळ्यात, जिथे आपण पेरणी केली होती, तुम्हाला आठवत असेल तिथे पेरणी केली होती, तर त्या दळ्यात जाणार आहोत. तर तिकडे दाड काढून तो दळा पण लावायचा आहे आपल्याला, तर उद्या आपण तिकडे जाऊ देवतळ्यात. जी लावणी करतो तो रोप आपण तिरपा असतो, म्हणजे आपण जेव्हा लावणी करतो ना तेव्हा रोप तिरपा असतो, त्यानंतर कालांतराने ना तो रोप सरळ देखील होतो. तर सांगण्याचं तात्पर्य हे की माणसाचं आयुष्य पण तसंच असतं, खडतर, थोडं तिरपं वाकडं, खडतर प्रवासाचा असतो. पण आपण एका रोपाकडून शिकायचं आहे की एक कालांतराने तोही म्हणजे एक छोटासा रोप पण हार नाही मानत, तर माणसाने पण हार मानली नाही पाहिजे आपल्या आयुष्यात. तसंच बघून तरी मी हे शिकलो की तो रोप आपण जरी एक तिरपा लावला तरी तो कालांतराने सरळ होतो एवढ्या पावसात किंवा हवेमध्ये पण. तर माणसाने पण आहे ना आपल्या जीवनात जिद्दही सोडली नाही पाहिजे, तो खडतर प्रवास असतो. आज न उद्या मेहनत करून आपण देखील सरळ होऊ शकतो, स्थिर होऊ शकतो.
हे सांगण्याचं तात्पर्य आहे की त्या रोपाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तर चला मित्रांनो, तर चला आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या, बाय बाय.